पाहूयात पुढची मोठी बातमी. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू उत्कर्ष काळेवर अन्याय झालेला आहे. क्लास वन नोकरीऐवजी त्याला पोलीस शिपायाची नोकरी दिल्याची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यानं भाग घेतलेला आहे आणि त्यानं देशाचं नाव उंचावलंय, पण आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळून सुद्धा त्याला क्लास वन नोकरी का दिली नाही असा सवाल उपस्थित होतोय. तर पोलीस शिपायाची नोकरी देऊन उत्कर्षवर अन्याय केल्याची भावना आता समोर येते. बारामती तालुक्यातील काटेवाडी इथला आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील स्पर्धक पदक विजेता उत्कर्ष काळे यांना सरकारनं DYSP किंवा समकक्ष पदाची सन्मानपूर्वक नेमणूक देण्याचा शब्द दिला होता, पण वारंवार पाठपुरावा करूनही शिपाई या चतुर्थ श्रेणीतील पदावर नियुक्ती केलेली आहे, त्यामुळं आता त्यांच्यावर अन्याय झाल्याची एक प्रतिक्रिया या ठिकाणी समोर येते. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास कोकरे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. विकास, काय सांगाल, काटेवाडी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गाव आणि तिथला हा खेळाडू, त्याच्यावर अन्याय झालेला आहे, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच फरहा, तसं पाहिलं तर उत्कर्ष काळे हा बारामती तालुक्यातील काटेवाडी जवळील कनेरी परिसरात राहणारा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू आहे. उत्कर्ष काळे यांनी बारामती तालुक्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये उंचावलेलं आहे. मात्र सुप्रिया सुळेंनी आज एक पोस्ट केली आणि या पोस्टमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू उत्कर्ष काळे याच्यासह अनेक नावं आहेत, यामध्ये जवळपास 15 नावं आहेत, यांच्यावर कुठेतरी महायुती सरकारच्या माध्यमातून अन्याय होत असल्याचा आरोप केला. तशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावरती केली. या पोस्टच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी असं म्हटलंय की उत्कर्ष काळेने स्तरावरती कुस्ती खेळले आणि या आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुस्ती खेळलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या खेळाडूंसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कुठेतरी DYSP अथवा त्यांच्या समकक्ष पदावरती त्यांची नियुक्ती करणं अपेक्षित होतं. मात्र असं न करता राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना पोलीस शिपाई या पदाची त्यांना ऑफर देण्यात आलेली, त्यावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली. मात्र हा कुठेतरी त्या खेळाडूवरती किंवा उत्कर्ष काळेवर होत असलेला अन्याय आहे. मात्र महायुती सरकारची नीतिमत्ता चांगली नसल्यामुळे महायुती सरकार हे या खेळाडूंवरती अन्याय करत आहे. कारण सातत्याने अनेक दिवसांपासून उत्कर्ष काळे हा नोकरीच्या प्रतीक्षेत होता, मात्र अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून त्याला पोलीस शिपाई ही नोकरी देण्यात आली. मात्र राज्य सरकारने कुठेतरी खेळाडूंचं खच्चीकरण केल्याचा आरोप देखील सुप्रिया सुळेंनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून केला होता. कारण या खेळाडूंना क्लास वनची पोस्ट मिळणं अपेक्षित होतं, मात्र त्यांना क्लास वनची पोस्ट न मिळता त्यांना क्लास फोरची पोस्ट मिळाली. हा खेळाडूंचा अपमान असल्याचं त्यांच्याकडून बोललं जात आहे. परा निश्चितच विकास, एकूणच आता लोकशाही मराठीनं सुद्धा हा मुद्दा उचलून धरलेला आहे, त्यामुळे उत्कर्ष काळेची दखल घेतली जाते का? ज्यानं त्यानं जी मेहनत घेतलेली आहे देशासाठी, त्याचा मोबदला त्याला दिला जातो का ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.